पवार नाहीच. पवारांच्या कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंना पसंती, नो डाऊट ठाकरे गेम चेंजर ठरणार. या प्रवेशांनी शिक्का लावला. ठाकरेंचा पहिला स्ट्रोक, त्या 100 जणांचा शिवसेनेत प्रवेश. पवारांच्या तालमीपेक्षा कार्यकर्त्यांना ठाकरेंचे प्रशिक्षण पटलं म्हणून तो निर्णय. अनेक दिवसांपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सर्वच काही आलबेल आहे असं कोणीही खात्रीनिशी बोलू शकत नाही. त्याला कारण म्हणजे पडद्याआडून सुरू असलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी. एकीकडे कधी मोदींचा पुळका शरद पवारांना खूप मोठ्या प्रमाणावर येतो आणि दुसरीकडे ते शरद पवार पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती टीकाही करतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना एकतर कळतंय की शरद पवारांचं सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. मग अशामध्येच आता कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की शरद पवार गटासोबत राहावं की अजित पवार गटासोबत. आणि दोन्हींनाही नाकारून लोकांनी, म्हणजेच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना निवडलंय. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांनी महायुतीला पाठिंबा देऊन आपल्या 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले. अजित पवार यांना पक्षातील अनेक पदाधिकारी आमदार खासदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता आणखी एक धक्का शरद पवार गटाला बसला. मात्र यावेळी अजित पवार नाही तर एकनाथ शिंदे यांनी हा धक्का दिला. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. सरपंच उपसरपंच सदस्यांसह कारवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. गावचा विकास होत नसल्यानं आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी येथील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात आधीच उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिलाय. दुसरीकडे आता शिंदे यांनी देखील शरद पवार गटाला धक्का दिलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर करणं आणि तेही उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये करणं, ही घटना पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत आल्यापासूनची पहिली घटना आहे. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की उद्धव ठाकरेंना कळून चुकलाय का? आता शरद पवारांची तळ्यात मळ्यातील भूमिका आपल्याला अडकवू शकते. अजून तरी उद्धव ठाकरे ठाम आहेत की काहीही झालं तरी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना शरणागती द्यायची नाही आणि आपण स्वतः सुद्धा शरण जायचं नाही. त्यामुळे आता फक्त आणि फक्त शिवसेना आणि काँग्रेस या दोन्हींमध्येच ताळमेळ सुरू आहे. तोही निवडणुकीपर्यंत टिकेल की नाही माहीत नाही. त्यामुळे शेवटी काय होईना, पण उद्धव ठाकरे यांना स्वजीवावरती, स्वतःच्या स्वबळावरतीच त्यांना इलेक्शन निवडणुका लढवाव्या लागणार आहेत आणि त्यामुळेच शरद पवारांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे. येत्या काळामध्ये असा दावा केला जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटातील बरेचसे आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये येतील. जे आमदार हे मीडियासमोर बोलतायत, जे प्रवक्ते म्हणून बोलतायत, ते आमदार सोडले तर बाकीचे एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले सर्व आमदार हे शांत आहेत आणि हेच शांत आमदार शेवटच्या क्षणाला गेम करतील आणि उद्धव ठाकरे गटामध्ये येतील अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरेंना तसा विश्वास सुद्धा वाटतो, पण प्रश्न हा या निमित्तानं उपस्थित होतो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरती इतकी आग ओकल्यानंतर, इतकं विष ओकल्यानंतर, आता पुन्हा एकदा जर ते उद्धव ठाकरे गटामध्ये आले तर जनता त्यांना स्वीकारेल का? सध्या उद्धव ठाकरे गटामध्ये देखील नवनिर्वाचित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करतात. त्याला कारण म्हणजे एक की आता जे जुने होते ते गेले त्यामुळे नव्यांना संधी मिळेल. या आशेनं हे कार्यकर्ते जे आहेत, आमदार, माजी आमदार जे आहेत, ते प्रवेश करतात. आणि जर पुन्हा एकनाथ शिंदेंकडे गेलेले आमदार परतले तर यांचं काय होणार हाही प्रश्न आहेच की. गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटामधून एक ना एक बाहेर पडतोच आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना असल्यावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय. तरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा शेवटचा आशेचा किरण उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी आहे आणि त्यामध्येच आता शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसतायत. त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि एकंदरीतच बघितलं तर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांची मवाळ झालेली भाषा. ज्यावेळी अजित पवारांनी बंडखोरी केली त्यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या तिघांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता यांचीही भूमिका मवाळ दिसते. यावरूनच
भविष्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट एक झालेलाच दिसेल आणि कदाचित उद्धव ठाकरेंना एकाकी खिंड लढवावी लागेल. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. हा विषय आवडला असेल तर होऊ द्या शेअर.